आणि या युद्धाची भीषणता दाहकता आपण पाहतोय. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. युक्रेनच्या झेपोरेन्झिया अणुप्रकल्पावरती रशियानं हल्ला केल्याचा दावा युक्रेननं केलाय आणि या हल्ल्यानंतर अणुप्रकल्पाला आग लागली असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे मोठा विध्वंस होण्याची भीती व्यक्त होतीये. युक्रेनच्या झेपोरेन्झिया अणुप्रकल्पावरती रशियानं हल्ला केल्याचा दावा एकीकडे युक्रेननं केलेला आहे पण या हल्ल्यानंतर अणुप्रकल्पाला आग लागली असल्याचा दावा देखील युक्रेनकडनं करण्यात आलाय. त्यामुळे आता मोठा विध्वंस होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेले 8 दिवस हे युद्ध सुरू आहे. रशियाकडनं देखील मिसाईल्स दागले जात आहेत आणि आता युक्रेननं हा हल्ला केलेला आहे. अणुप्रकल्पावरती हा हल्ला केलाय. रशिया युक्रेन हल्ल्याचा आजचा 8वा दिवस आहे. रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 227 नागरिक ठार झाल्याची माहिती मिळते तर 525 जण जखमी झाले. मात्र नागरिकांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त होतीये. तर युक्रेनमधील चेर्निहिवमध्ये रशियाच्या हल्ल्यात 22 नागरिक ठार झालेत आणि अनेक जण जखमी देखील झालेत. युक्रेनचे 525 नागरिक जखमी झाले आहेत आणि चेर्निहिवमध्ये जो हल्ला झालेला आहे त्यामध्ये 22 नागरिक ठार झाल्याची माहिती मिळते. रशिया युक्रेन युद्धाचा आजचा 8वा दिवस आहे. रशियाने जे हल्ले केले त्यामध्ये अनेक युक्रेनियन नागरिक हे ठार झालेले आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, रशिया आणि युक्रेन युद्धाचा आता 8वा दिवस आहे. आपण ह्या युद्धाची जी काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्यातून आपल्याला त्याची दाहकता समजते. अनेक नागरिक जखमी झालेत, अनेक नागरिक यामध्ये शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडलेले आहेत. आता एकंदरीत आपण काय, म्हणजे खरं तर आपण आता हे युद्ध पाहतो आहोत. या आधीची जी युद्ध होती ती खरंच म्हणजे आपल्याला ती भारत पाकिस्तान युद्ध असेल किंवा इतर जी युद्ध होती आपल्याला बघता आलेली नव्हती, पण आता हे जे युद्ध आहे याची दाहकता आहे ती आपण सगळेच अनुभवतोय. आणि युक्रेन आणि रशियामधलं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाची दाहकता संपूर्ण जग बघत आहे, आपणही बघत आहोत. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, यामध्ये भारतीय नागरिकांना युद्धस्तरावर मायदेशी परत आणण्याकरता केंद्र सरकारने मोहीम आखलेली आहे आणि आता या मोहिमेमध्ये पुन्हा ही मोहिमेचा आयाम वाढवण्याची शक्यता आहे. साधारणतः 24 मंत्री आता विविध ठिकाणी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास 86 या विमान फेऱ्या या खास करून जे युक्रेनला लागून असलेले शहर आहे तिथून सुरू होण्याची शक्यता आहे. सोबतच मॉस्कोमधून देखील ती आता काही विमान फेऱ्याची शक्यता आहे. I-17 जे विमान आहे ते मॉस्कोला पोहोचलेलं आहे. ते 2 विमानं आहेत ते भारतीय वायुसेनेचे आणि महत्त्वाचं म्हणजे ते खार्किव शहरामध्ये अडकून पडलेले विद्यार्थी आहेत. त्यांना गुरुवारी सांगितलं गेलं होतं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये खार्किव शहर सोडा. त्यानंतर 6 तासाच्या अल्टिमेटनंतर हजारोच्या संख्येने विद्यार्थी हे पायदळ खार्किवकडून मॉस्कोच्या दिशेने निघालेले आहेत. आणि आता साधारणतः रशियापासून जवळपास 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेसोचिन हे जे शहर आहे या पेसोचिन शहरामध्ये ते अडकून पडलेले आहे. कारण की जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं मिसाईल अटॅक असो किंवा गोळीबार असो यातून बचावत ते आता समोर निघाले. साधारणतः 11 किलोमीटर हे विद्यार्थी आहे आणि गुरुवार सायंकाळपर्यंत जर बघितलं आपण साधारणतः 18,000 भारतीय नागरिक आणि विद्यार्थी हे भारतात परतले होते. आणि त्यानंतर आता येत्या 2 दिवसात म्हणजे आज शुक्रवारी म्हणजे साधारणतः 7,400 विद्यार्थी आणि भारतीयांना परत आणण्याची योजना आखलेली आहे. आणि शुक्रवारी साधारणतः आज म्हणजे 3,500 येतील आणि शनिवारी साधारणतः बघितलं तर 3,900 येतील. हे जरी झालं तर युक्रेनमध्ये जो अणुप्रकल्पवरती जो हल्ला केला रशियाने त्याच्या पार्श्वभूमीवरती आता जागतिक अणुप्रकल्प जे संघटना आहे ती सक्रिय झाली आहे. त्यांनी या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. इमर्जन्सी बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे.
दरम्यानच्या काळामध्ये युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी दावा केलाय की रशियन टँक आणि जे आहेत रशियन टँक ते तिथे न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे आहेत त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटला निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे थर्मल इमेजेस यामुळे निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळे तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे असाही दावा राष्ट्रपतींनी केला आहे. सोबतच जर बघितलं युक्रेनियन शहरावरती जो बॉम्बस्फोट सुरू आहे त्यामुळे आता भारतीय नागरिकांना गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे, तो गुगल फॉर्म भरून तात्काळ तो दूतावासाकडे पाठवावा असं देखील एक नवीन ॲडवायझरी जारी करण्यात आलेली आहे. सोबतच काल संरक्षण मंत्रालयाने एक नवीन ॲडवायझरी जारी केली की युद्धामध्ये कसं वागावं कसं राहावं या संदर्भात त्यांनी स्पष्ट केलं आहे की कुठल्याही लष्कराच्या जे रशियाचं सैन्य आहे किंवा युक्रेनचं सैन्य आहे त्यांच्यासोबत आपण फोटो काढू नका, सोबतच त्यांच्या विरोधामध्ये जेही मार्च सुरू आहे त्या विरोध मार्चमध्ये सहभागी होऊ नका, स्वतःकडे एक किट ठेवा, त्या किटमध्ये अत्यावश्यक ओळखपत्र ठेवा, त्यानंतर जीवनरक्षक औषध ठेवा, टॉर्च ठेवा, लायटर ठेवा, मेणबत्ती ठेवा, काही रोख रक्कम ठेवा, पासपोर्ट ठेवा आणि उबदार जॅकेट देखील ठेवा. आणि सोबतच जे खार्किवहून विद्यार्थी निघाले आहेत त्यांनी थोडी तरी रशियन भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा, 3 ते 4 वाक्य शिकावे. त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही लढवय नाही, कृपया आम्हाला हानी पोचू नका, आम्हाला मॉस्कोला जाऊ द्या, आम्ही भारताचे आहोत, अशा प्रकारचे जे वाक्य आहे ते त्यांनी शिकण्याचे आवाहन केलं आहे. सोबतच आणि सोबतच त्यांनी म्हटलं की मिलिशियस फोटो देखील तुम्ही टाकू नका आपल्या सोशल मीडियावरती, असं आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने केलं आहे. सोबतच जर बघितलं तर सोबत एक पांढरा ध्वज देखील सोबत ठेवा असं त्यांनी म्हटलं आहे, भारताचा झेंडा देखील सोबत ठेवा असंही आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने केलं आहे. या सगळ्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत, तूर्तास धन्यवाद. तेव्हा या युद्धाची दाहकता आता आपण सगळेच पाहतोय, सगळेच अनुभवतोय. आता बातमी आहे भारतासाठी महत्वाची, कारण युक्रेन देशानं हजारो भारतीयांना कैद केल्याचा दावा रशियानं केलेला आहे आणि भारतीयांना युक्रेन ढाल बनवत असल्याचा दावा रशियानं केलाय. 3000 जास्त भारतीयांना खार्किव मध्ये कैद करून ठेवल्याचा दावा पुतीन यांनी केलाय, मात्र दुसरीकडे पुतीन यांचा दावा भारतानं फेटाळलाय. युक्रेनकडून भारतीयांना कैद केलं नसल्याचं भारतानं म्हटलंय, तर दुसरीकडे रशियाचं भारतीयांना टार्गेट करत असल्याचा दावा हा युक्रेनकडून करण्यात आलाय. रशियानं भारतीयांना मायदेशी परत जाण्यासाठी सीमारेषा ह्या खुल्या कराव्यात असं युक्रेननं सांगितलंय, त्यामुळे भारतीयांबाबत रशिया आणि युक्रेनकडून दावे प्रतिदावे केले गेलेत. Путин! Слава Отце Украина! 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 Смерть! युद्धभूमी युक्रेनमधून शेकडो भारतीय विद्यार्थी आता मायदेशी परत आहेत. दिल्ली आणि मुंबई विमानतळावरती शेकडो विद्यार्थ्यांना घेऊन विमान दाखल झालंय. यावेळी विद्यार्थ्यांनी मृत्यूच्या तोंडातून बाहेर आल्याची माहिती दिलेली आहे. युद्धाचा थरार अनुभवला असल्याचं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान दिल्लीत दाखल झालं. युक्रेनमधून जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या पाळीव प्राण्यांसह हे मायदेशी दाखल झालेले आहेत आणि मायदेशी दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांची बोलकी प्रतिक्रिया की त्यांनी हे युद्ध जे आहे ते अनुभवलेले आहे, ह्या युद्धाचा थरार जो आहे तो त्यांनी अनुभवला आहे. शेकडो भारतीय हे दिल्लीत दाखल झालेत. माई जनरी 28 फेब से स्टार्ट हुई थी एंड फाइनली आज ख़त्म हुई है एंड हम आज पहुँचे हैं एंड हमारी इंडियन एम्बेसी बहुत अच्छा वर्क कर रही है, बहुत ही अच्छा रिस्पॉन्स है उसका एंड हमें बहुत ही जल्द से जल्द निकाला है. बाकी स्टूडेंट्स अभी भी फंसे हुए हैं वहाँ पे लेकिन हमें बहुत ही जल्दी निकाला है उन्होंने. तो इंडिया की गवर्नमेंट बहुत ही अच्छी है, बहुत ही अच्छी है. इवन पाकिस्तानी ईरान वगैरह के भी इंडियन फ्लैग्स को यूज़ कर रहे हैं खुद के प्रोटेक्शन के लिए. तो इंडियन गवर्नमेंट बहुत अच्छा रोल कर रही है इस टाइम पे. अपने इंडियन जितने भी इंडियन स्टूडेंट्स हैं करीबन 20,000 स्टूडेंट्स हैं उनको बाहर निकाल रही है, आधे से ज़्यादा निकल चुके हैं एंड बाकी जो हैं वो भी निकल जाएंगे.
अभी हम जहाँ पर हैं पोलतावा पे, वहाँ पर सब अभी न्यूट्रल चल रहा है, मतलब हम नॉर्मल बोल सकते हैं। उधर बॉम्बार्डिंग भी चल रही है, बॉम्बार्डिंग नहीं भी चल रही, लेकिन जो हमारे पास की सिटी है जो कि खारकिव है, उधर बहुत ही ज़्यादा नाजुक हालात चल रहे हैं, बहुत ही ज़्यादा बॉम्बार्डिंग हो रही है, मतलब रोड्स में बॉम्बार्डिंग चल रही है और स्टूडेंट्स बहुत ही ज़्यादा परेशान हैं। और उधर के कुछ ऐसे स्टूडेंट्स भी हैं जो कि अभी भी उधर ठहरे हुए हैं, और जो एक अभी एक न्यूज़ भी आई है कि क्या बोलते हैं, एक जो भाई थे वो एक्सपायर हो चुके हैं ड्यू टू बॉम्बार्डिंग की वजह से। तो उधर बहुत ज़्यादा नाजुक हालात हैं और बहुत ही ज़्यादा ख़राब सिचुएशन है, पैनिक सिचुएशन है, और सारे फंसे पड़े स्टूडेंट जितने वहाँ से हम कैसे भी करके निकले। चार दिन से हम अच्छी तरीके से नींद भी पूरी प्रॉपर नहीं हुई है हमारी। वहाँ से निकले फिर एम्बेसी वाले हमें हंगरी बॉर्डर पर मिले, उन्होंने अच्छे से हमारी वेलकम किया और होटल प्रोवाइड किए, लेटने बैठने के लिए खाना पीना सब उन्होंने किया। उसके बाद हमें फ़्लाइट्स में बिठाया गया और हम इंडिया आ गए। अब हम बहुत खुश हैं इंडिया आके, बहुत अच्छा लग रहा है। Students from Kharkiv and Kyiv, they are so afraid. They started evacuating from there. I think today they also started evacuating. Otherwise, they were in the bunkers. They don't have any food, water. They were facing lots of problems there. अमेरिका की थी, जिसके अंदर यूक्रेन के लोग भी निकलने की कोशिश कर रहे थे, हमारे बच्चे भी निकलने की कोशिश कर रहे थे, और बड़ा भारी ट्रैफिक जाम था। 15-20 किलोमीटर लंबा ट्रैफिक जाम, सर्दी का टाइम, बर्फ़ गिर रही है, उसके अंदर निकलना बड़ा मुश्किल होता है। काफ़ी वहाँ पे बच्चों को भी दिक्कत आई, हम लोगों को भी दिक्कत आई, क्योंकि जब एम्बेसी निकालने की कोशिश कर रही है तो हर आदमी सजग होता है, वो पूरे टाइम जगकर यही देखता है कि कैसे बच्चों को निकाला जाए। फिर हमने इस चीज़ का लोगों के अंदर एक संदेश दिया कि आप मेडिका की जगह गुडामेहर के अंदर आप आइए, छोटी क्रॉसिंग है, आसानी से आप निकल सकेंगे। काफ़ी बच्चे वहाँ से निकल कर Every day we have got around 700 to 800 boys and girls are coming. So they have got different experiences. कोई कोई बच्चे 150 किलोमीटर चल के आए, आप उनके लेग्स देखो ना तो आपको लगेगा कि ये बच्चे कौन सी नहीं, आपके रोंगटे खड़े हो जाएंगे। हमारी सिचुएशन बहुत टफ थी ऑब्वियसली, हमको गवर्नमेंट एम्बेसी हमको बॉर्डर क्रॉस करने के बाद हेल्प कर रही थी, बॉर्डर क्रॉस करने तक कुछ हेल्प कुछ भी नहीं था कि वहाँ पे कैसे जाना है, क्या प्रॉब्लम जो चलना था, तो वो सारा हमने अपना खुद से हैंडल किया। हम बॉर्डर तक गए, खुद से गए बसेस करके, और बस में हम बस में 24 आवर्स, फिर हमको 15 किलोमीटर चल के जाना था बॉर्डर से, पहले ही 15 किलोमीटर पहले उन्होंने रोक दिया और 15 बस को, फिर 15 किलोमीटर हम अपना लगेज कैरी करके हम खुद से गए वहाँ तक बॉर्डर तक। फिर बॉर्डर पे जाने के बाद वहाँ पे इतना ज़्यादा रश हो रखा था, पूरा क्राउड इतना ज़्यादा, अराउंड 3,000 to 4,000 स्टूडेंट्स हमारे आगे लाइन में खड़े हुए थे। हमारी डीन ने हमें बस अरेंज करके दी थी, तो हम बस से मोल्दोवा पहुँचे। वहाँ पर मोल्दोवा में 8-9 घंटे बॉर्डर पे रुके होंगे शायद से, फिर वहाँ से हमने बॉर्डर क्रॉस करके रोमानिया में चिशिनो कैपिटल है मोल्दोवा की, वहाँ पे रुके थे। देन रोमानिया लाइक मोल्दोवा से रोमानिया के लिए आने के लिए हमें इंडियन एम्बेसी ने बस अरेंज की थी, तो वहाँ पे बहुत सारे इंडियन स्टूडेंट्स थे तो हम बस से इधर आ गए थे। शेकडो विद्यार्थी हे मायदेशी परतलेले आहेत, युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना आणलं जात आहे, मात्र याच वेळी युद्धग्रस्त भागात आपल्यासोबत असलेल्या प्राण्यांनाही अडचणीच्या परिस्थितीत एकटं न सोडता त्यांना देखील काही विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आणलंय। या विद्यार्थ्यांनी प्राण्यांप्रती दाखवलेल्या भूतदयेचं कौतुक केलं जात आहे। युद्धाच्या वातावरणात दाखवली भूतदया, कठिन परिस्थितीतही सोडली नाही साथ, मायदेशातही आणलं सोबत। युक्रेनमधील विविध भागात सध्या रशियाकडून जोरदार आक्रमण केलं जात आहे, या आक्रमणात अनेक जणांनी आपले प्राण गमावलेत।
जिथे मनुष्याची शाश्वती नाही तिथे प्राण्यांची काय अवस्था, अशा भीषण परिस्थितीत भारतात परतलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत असलेल्या श्वानाला एकटं सोडलं नाही. बंकरमध्ये घालवलेल्या दिवसांसह युक्रेनच्या सीमा भागापासून ते मायदेशापर्यंत त्याने या श्वानाची साथ सोडली नाही. नहीं नहीं, ये मेरा दोस्त का कुत्ता है. मैं इसके वो इंडिया में था ऑलरेडी, तो मैं यूजुअली सब लोग उसको कुत्तों को छोड़ के आए थे, तो मैंने इसको साथ में लेके आया. अच्छा, किसको छोड़ के आए थे लोग? लाइक बाकी भी कुत्ते हैं ना दोस्तों का, तो बाकी लोग ने छोड़ के गया था. अच्छा, बट मैं इसको लेके आया. अच्छा, तो अभी क्या नाम है इसका? नीला. नीला नीला नीला. मूळचा केरळचा असलेल्या गौतमनेही आपल्या सोबत असलेल्या मांजरीला युद्धग्रस्त भागातून परत आणलंय. 4 महिन्यांपासून आपल्या सोबत असलेल्या या मुख्या प्राण्याला संकटात सोडून कसं देता येईल या विचाराने अखेर त्याने या मांजरीला सोबत आणलंय. आय स्टडी 6th इयर मेडिसिन. ओके, व्हाट इज दिस? इट्स माय कॅट. ओके, व्हाट्स द नेम? इट्स हियर नेम इज ग्रे. हाउ लॉन्ग शी इज विथ यू? शी इज विथ मी फॉर 4 मंथ्स. ओके, सो हाउ आर यू कनेक्टेड विथ यू? I was with her in the bunker for like 3 days. Okay. Then we traveled to the border with her and then I take her to our embassy. मानवीय संवेदनाएं हैं. जब अटैचमेंट हो जाता है तो प्राणी मात्र से अटैचमेंट होता है. जिन लोगों के साथ उनके डॉग थे या फिर कैट थी, यानी कि कुत्ता बिल्ली जो साथ में थे, इतना अटैचमेंट हो जाता है कि छोड़ नहीं पाते हैं, तो वो भी आए हैं तो स्वागत योग्य है. अनेकांचे आपल्या सोबत असलेल्या प्राण्यांसोबत ऋणानुबंध जोडलेले असतात. आपल्या सगळ्याच भावना आपण प्राण्यांसोबत शेअर करत असतो. या कठीण प्रसंगातही त्यांनी या प्राण्यांची साथ न सोडल्याबद्दल प्राणी मात्रांबाबत त्यांच्यात माणुसकीचा ओलावा कायम असल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची दुसरी फेरी ही निष्फळ ठरली आहे. गुरुवारी बेलारूसमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार होती, मात्र युक्रेननं रशियाशी चर्चेला नकार दिल्यानंतर ही चर्चा आता फिसकटली आहे. बेलारूसमध्ये या दोन्ही देशात चर्चा होणार होती. या चर्चेसाठी रशियाचं प्रतिनिधी मंडळ देखील बेलारूसमध्ये दाखल झालं. युद्ध संपवण्याची आम्हाला इच्छा असून आम्ही रशियासोबत चर्चेसाठी तयार आहोत, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं. मात्र ही चर्चा जिथून आमच्या देशावर मिसाईल्स डागल्या जात आहेत तिथून करणार नसल्याचं म्हणत झेलेन्स्की यांनी बेलारूसला आपल्या निशाण्यावर घेतलं. त्यामुळे आता चर्चेची दुसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. रशियाशी चर्चेला युक्रेननं नकार दिलेला आहे, त्यामुळे युद्ध थांबण्याची शक्यता आता लांबणीवर गेली आहे. बेलारूसमध्ये जी चर्चा होणार होती त्या चर्चेला युक्रेननं नकार दिला आहे, त्यामुळे युद्धाची धग आता आणखी वाढणार असं दिसतंय. गुरुवारी बेलारूसमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार होती, मात्र युक्रेननं रशियाशी चर्चेला नकार दिल्यानंतर ही चर्चा आता फिसकटली आहे. रशिया युद्धात तब्बल 18,000 विद्यार्थी भारतीय विद्यार्थी हे अडकून पडल्यानं भारतीय पालक हे आता हतबल बनलेत. पण या निमित्तानं भारतीय मुलं बाहेरच्या देशात शिकायलाच का जातात हा प्रश्न देखील आता विचारला जाऊ लागलाय. तर त्याचं उत्तर हे आपल्याकडील महागड्या मेडिकल शिक्षणात सापडतंय, आणि म्हणूनच आता राज्याचे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी युक्रेन आणि महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण शुल्कातील जी तफावत आहे ती कमी करण्यासाठी अभ्यास समिती नेमणार असल्याचं म्हटलंय. पण हे खरंच शक्य आहे का आणि त्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे या संबंधीचा हा एक स्पेशल रिपोर्ट. रशियानं आक्रमण केलेल्या युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकलेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या शेकडो मुलांचे हाल पाहून ही मुलं इतक्या लांब परदेशात शिकायला गेलीच कशासाठी असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जातोय. तर त्याचं कारण उघड आहे. भारतातलं खासगी कॉलेजमधील वैद्यकीय शिक्षण महागडं आहे.
भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये फी कमी असते. महाराष्ट्रातील MBBS खासगी मेडिकल कॉलेजची एका वर्षाची फी 20 ते 22 लाखाच्या घरात जाते, तर युक्रेनमध्ये तेवढ्याच पैशात MBBSची संपूर्ण डिग्रीच हातात पडते. भारतात मागणीच्या तुलनेत MBBSच्या कमी जागा आहेत. या सर्व बाबींमुळे हजारो मुलं परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ लागली आहेत. मात्र यातून खरंच गुंतवणूकपूर्वक शिक्षण मिळतं का याचं उत्तर जाणकार काय देतात तुम्हीच पहा. आता तुम्ही महाराष्ट्रमध्ये बघितलं तर एक अराउंड 6-7 लाखापासून ते 12-13 लाख प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि डीममध्ये बघितलं तर 10 पासून 25-26 लाखापर्यंत फीज आहे. बाहेरच्या देशांमध्ये गेलं 2.5 लाख, 2 लाख, 3 लाख फीस आहे. आता या लेवलमध्ये तुम्हाला फीसला जायला आता दोन कारणं. एक कारण आहे की तिथे क्वालिटी पण तितकी चांगली नाही आहे, हे पण आपल्याला एकदा ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आधी स्वदेशी आणि विदेशी वैद्यकीय शैक्षणिक शुल्कातील तफावत कमी करण्यासाठी अभ्यास गट नेमणार असल्याचं अमित देशमुखांनी म्हटलंय. मला असं वाटतं की शासनाला हा जो विषय आहे युक्रेन रशिया वैद्यकीय शिक्षणाची फी आणि एकंदरीत फी स्ट्रक्चर याची नोंद आम्ही घेतलेली आणि तो नोंद घेण्यासारखाच मुद्दा आहे आणि याचं अवलोकन देखील करायला आम्ही सचिवालयामध्ये सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी सरकारनं सरळ नामांकित खासगी हॉस्पिटल्सना मेडिकल कॉलेजेस काढण्याची परवानगी द्यावी अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला अटॅच करा एक मेडिकल कॉलेज, प्रत्येकाला एक मेडिकल कॉलेज अटेंड करा. ते रन करतात, त्यांना काय लागणार आहे, कोणते क्लासरूम लागणार आहे, कुठेही मिळतात क्लासरूम. आज बरेचसे कॉलेजेस आहे, बिल्डिंग्स आहे, तिथे मेडिकल कॉलेजमध्ये थिओरी शिकवा आणि हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल द्या, बिलकुल पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी. देशात खासगी शिक्षण सम्राटांकडून वैद्यकीय शिक्षणात मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली जात असल्याचा आरोप अनेक पालकांनी केलाय. तिकडे मुलं का जातात त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे इथल्या पालकाला फी परवडत नाही आणि आपल्याकडची सिस्टीम आहे ती इथं जे संस्थाचालक आहेत मेडिकल एज्युकेशनमधल्या त्या संस्थाचालकाचं एक मोठं नेक्सस आहे. खरं तर मेडिकल एज्युकेशन हे जे मंत्रालय आहे ते मंत्री चालवत नसून हे संस्थाचालक चालवत असल्यामुळं आपल्या भागामध्ये मेडिकल एज्युकेशनसाठी सामान्य माणसाला जागा नाही म्हणून मुलं जात आहेत. देशात आजमितीला MBBSच्या 84,000 जागा या नीट परीक्षेमार्फत भरल्या जातात आणि नीट परीक्षेला दरवर्षी 15 लाख मुलं बसतात. यावरून या क्षेत्रातली जीवघेणी स्पर्धा सहज लक्षात येते. हीच स्पर्धा कमी करायची असेल तर एकतर मेडिकलच्या जागा वाढवण्यासोबतच खासगी शिक्षण सम्राटांच्या नफेखोरीलाही शासनाला चाप लावावा लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत फुंदे, News 18 लोकमत, पुणे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान अधिवेशनाचा आजचा दिवस ओबीसी आरक्षणावरून गाजण्याची देखील शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या सर्व आमदारांसाठी गुरुवारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती ठरल्याचं कळत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आज अधिवेशनात काय काय घडामोडी होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. अपेक्षेप्रमाणे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ही वादळी झाली. पहिल्याच दिवशी पायऱ्यांवरती आंदोलन करत विरोधकांनी आपले इरादे स्पष्ट केले, मात्र सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार त्याला प्रत्युत्तर दिल्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणात गदारोळ पाहायला मिळाला आणि ज्याची परिणिती राज्यपालांनी भाषण अर्धवट सोडून जाण्यात झाली. विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. विधिमंडळाचा पहिलाच दिवस वादळी. पहिल्याच दिवशी विधिमंडळात गदारोळ. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान गोंधळ. गोंधळामुळे राज्यपाल संतापले. राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडलं.
गदारोळाची ही दृश्य आहेत राज्यातलं सार्वभौम समजलं जाणाऱ्या विधिमंडळातली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारी सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात केली. राज्यपाल सभागृहात येताच सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. राज्यपालांनी त्यांना घोषणा थांबवण्याची विनंती केली तरीही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. राष्ट्रगीतानंतरही महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यातच राज्यपालांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. राज्य विधानमंडळाच्या 2022 या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपण सर्वांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद आहे. माझे शासन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, राज्यपालांचं भाषण सुरू झाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी सुरूच होती. सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधकांनीही घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जय असं म्हणताच विरोधी पक्षांनी नवाब मलिक आणि दाऊद की सरकार अशा आशयाच्या घोषणा दिल्या. वाढता गदारोळ पाहता राज्यपालांनी भाषण थांबवत सभागृहातून निघून जाणं पसंत केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधिमंडळातून बाहेर पडल्यानंतर सर्वच जण बुचकळ्यात पडले. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल राष्ट्रगीतासाठी न थांबता सभागृहातून निघून गेले अशी टीका करायला सुरुवात केली. खरं राज्यपालांनी राजशिष्टाचारच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सगळी पावलं उचलली पाहिजेत. आज घोर अपमान या विधानसभेचा, महाराष्ट्राचा व राष्ट्रगीत त्यांनी न तिथे उभं राहता ते निघून गेले याच्या आधी असं कधीच बघितलेलं नाही. किमान भाषण वाचलं नाही वाचलं पण राष्ट्रगीताचा अपमान होता का माने? राष्ट्रगीत न करता आतापर्यंतच्या भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राज्यपालांनी भाषण आपला राष्ट्रगीत न पूर्ण होता किंवा राष्ट्रगीताला उपस्थित न राहता निघून जाणं म्हणजेच राष्ट्राचा अपमान आहे. राष्ट्रगीताचा अपमान म्हणजे राष्ट्राचा अपमान आहे असं आम्ही मानतो. भाजप नेत्यांनी याचं खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न केला. राज्यपाल सभागृहात आले तेव्हापासूनच महाविकास आघाडीचे नेते गोंधळ घालत होते. अभिभाषणापूर्वी राष्ट्रगीत सुरू करण्यासाठी सुद्धा राज्यपालांना 3 वेळेला विनवण्या कराव्या लागल्या. राज्यपालांचा या सरकारनं अपमान केलाय, जाणीवपूर्वक महत्वाचे विषय बाजूला राहावेत यासाठी हे सगळं सुरू आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर सभागृहाचं कामकाज चालवणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे, विरोधकांची नव्हे असं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं. तर राज्यपालांचं अभिभाषण हे पटलावर ठेवलं गेल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. राज्यपाल सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या की तुम्ही सरकारच्या वतीनं भाषण करताय पण तेच सरकार जर दाऊद शरण होत असेल तर हे भाषण कशा करता ऐकायचं हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करत होते की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि ही मागणी आम्ही लावूनच धरणार आहे. ज्या पद्धतीने सदनात सुरुवातीपासूनच गोंधळ घालायचा, सदनात सुरुवातीला वंदे मातरम म्हणाला सुद्धा म्हणू द्या हे मागण्यासाठी सुद्धा राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागली. इतका गदारोळपणा आणि अराजकता ही या महाराष्ट्र विकास आघाडीची आहे. या तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे सदन नीट चाललं पाहिजे. ते सपशेल फेल ठरले आणि हा दुर्दैवी दिवस महाराष्ट्राने बघितला. सभागृहातला हा गोंधळ संपतो न संपतो तोच सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार संजय दौंड यांनी तर थेट शीर्षासन करून राज्यपालांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले आणि दुर्दैवाची बाब तुम्हाला सांगतो की राज्यपाल ज्यावेळेस अभिभाषण करतात त्यानंतर अभिभाषणानंतर राष्ट्रगीत होतं आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यपाल निघून जातात. परंतु त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला, त्यांनी राष्ट्रगीत होण्या अगोदर निघून गेले, त्यांनी या महाराष्ट्र राज्याचा अवमान केला. गोंधळामुळे राज्यपालांनी भाषण अर्धवट सोडल्याचा दावा केला जात असला
तरीही शिवसेनेनं मात्र यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला होता. मुळातच सभागृहाबाहेर झालेल्या वादाचे पडसाद सभागृहात उमटल्यानं आणि खुद्द राज्यपालांनी कठोर भूमिका घेतल्यामुळं महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमधला वाद हा वाढणार यात काही शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग इन करायला विसरू नका. न्यूज 18 लोकमत .com वर आमच्या